नमस्कार, मी राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष श्यामराव मोकाशी मी आता दहिसर आरटीओच्या समोरून बोलत आहे की रिक्षा टॅक्सी परवान्याचा हा सर्वात मोठा घोटाळा असून अगदी 3-5 वर्षासाठी जे परवाने दिले जातात हे संपूर्ण कायदे तोडून दिले जातात। परंतु आज मी महाराष्ट्राच्या आरटीओना एक जाहीर बक्षीस लावत आहे। माझी रिक्षा पकडा, 25,000 बक्षीस, रिक्षा क्रमांक MH02SA8649 काळ्या बाजाराने चालते, माफियांनी विकलेली आहे, दलालांनी विकलेली आहे आणि आरटीओ अधिकारी त्या दलालांना साथ देतात आणि हे परमेट राज यांनी चालवलेलं आहे। हे लाचखोर अधिकारी आहेत, लाच खातात, लाच खाऊनच ते धंदा करतात। अशा दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे। असे अधिकारी 500 रुपये घेऊन परवाना धारक नसताना सुद्धा रिक्षा पास करतील, रिक्षा पास करतात आणि परमिटचं हे काळे धंदे हे केवळ आरटीओ अधिकाऱ्यांच्या मुळेच चाललेले आहेत। अशा दोषी आरटीओ अधिकाऱ्यांच्यावरती तात्काळ कारवाई होणं फार गरजेचं आहे। ह्या परमिट राजचा हा घोटाळा केवळ आरटीओ अधिकाऱ्यांच्यामुळेच चालतो, ज्यांना सर्व माहीत आहे। जवळजवळ आजही एवढी परमिट असून 30-40% परमिट हे काळ्या बाजाराने चालतात। मग हे कोण कुणाला कसे विकतात? ह्यांचे धंदे ह्यांना माहीत आहेत, हे धंदे ह्यांची आरटीओची लाचखोरी बंद होईल म्हणून ह्या गाड्या पकडत नाही। का पकडत नाही? तर ह्यांना लाच मिळते, ह्यांना पैसे मिळतात, पैसे खाऊनच परमिट राज हे जपलं जातंय। आज मी महाराष्ट्राच्या सर्व आरटीओना एक जाहीर आव्हान करतो, माझी रिक्षा पकडा, 25,000 बक्षीस, रिक्षा क्रमांक MH02SA8649। परमिट संपलेला आहे, माफियाने ही गाडी विकलेली आहे। महाराष्ट्रात कुठेही गाडी पकडा आणि माझ्यावरती फौजदारी गुन्हा टाका। ज्याच्याजवळ गाडी आहे त्याच्यावरती फौजदारी गुन्हा टाका। ज्यानं हा काळा बाजार अनाधिकृत व्यवहार केलेला आहे त्याच्यावरती फौजदारी गुन्हा टाका। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।